अशा फाट्यावरती प्लॉट घ्यायचा आहे, तिथं काही माझ्या मित्रांनी प्लॉटिंग स्टार्ट केलेली आहे। तर जे नेवासा फाटा जो मेन चौक आहे, राजमुद्रा चौक, राजमुद्रा चौकापासून पुढं म्हणजे गडाख साहेबांचं जे शोरूम आहे इलाक्षी हुंडाईचं, आता मी तुम्हाला म्हणजे आपला जो हा व्हिडिओ माझं बोलणं संपलं का तुम्हाला प्लॉटची लाईव्ह व्हिडिओ शूटिंग दाखवीन। त्याच्यामध्ये गडाख साहेबाचं जे शोरूम आहे हार्डली नेवाशा फाट्यापासून 300 मीटर अंतरावरती असेल, आणि आपला जो प्लॉट आहे मेन हायवेपासून तिथं इथले 400 फुटाच्या अंतरावरती, म्हणजे पहिला प्लॉट सोडून 400 म्हणजे मेन हायवेपासून 400 फूट अंतरावरती प्लॉट आहे, व्हिडिओ शूटिंगमध्ये दाखवण्यात येईल। तर तो प्लॉट सेल करायचा आहे। टोटल मित्रच आहेत माझे, तर टोटल 1.5 एकरची प्लॉटिंग आहे तिथं। त्या प्लॉटिंगमध्ये जर तुम्ही घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता। बाकी व्यवहाराच्या आणि बाकी कागदपत्राच्या ज्या गोष्टी, ते शोरूमवरती या तुम्ही, राज एंटरप्राइजेस पावन गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती आणि साईटवरती घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात येतील। स्वतंत्र रस्ता पण आहे प्लॉटला जाण्या येण्यासाठी, ते पण तुम्हाला दाखवण्यात येईल। आणि काय काय फॅसिलिटी आहे, हे लाईट पाणी ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला समक्ष दाखवण्यात येतील। रेटच्या बाबतीत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ते आपल्याला समोर करता येईल। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, चला आता आपण आता नेवाशा फाट्यावर आहे। बघा इपली कामाने नेवाशाकडे जाणारी, आणि आता आपण मागं सरकतोय राजमुद्रा चौकाकडे जातोय नेवाशा फाट्यावरती। बघा आपण एकदम मेन चौकामध्ये आहे कोकणा भेंडा रोड, आणि इथं आलं आहे राजमुद्रा चौक। आणि आपण थोडं मागं सरकत चाललो आहे, आणि मागं आपण पोहोचणार आहे कुठं तर आपल्याला पोहोचायचं आहे जे आपले पेट्रोल पंप नाही का रिलायन्सचं, त्याच्या अलीकडमध्ये गडाख साहेबांचं शोरूम आहे बघा हुंडाईचं, हे राजमुद्रा चौक आहे बघा। आले लक्षात, जे लोक नेवाशा फाट्यावर राहतात त्यांना लक्षात आलं असेल बरोबर। त्याच्यानंतर असं थोडं आपण आडलंय त्याला 300 मीटर वर आपल्याला मागं जायचं आहे। आपण चाललो आहे आता प्लॉट बघायला। तर मित्रांनो, इकडं हे पल्लवी इंडस्ट्रीज आहे, ट्रॅक्टर बिक्टर लागलेले असतात। त्याच्यानंतर आपल्या हे इथं स्टेट बँक आहे, समोर दिसू राहिली का तुम्हाला जगताप साहेबांची प्लॉटिंग, त्याच्या बाजूला ते निपुंगे साहेबाची प्लॉटिंग वगैरे, त्याच्यानंतर हे बाजूला बोरावके साहेबाची प्लॉटिंग बरोबर, बोरावके मळा, हे ॲग्रोचं, इथं विजू फिटरचं गॅरेज येईल बघा विजय मोटर्स, हे पाषाण साहेबांचे गाळे पूर्ण खालीवर साईड डेव्हलपरने केलेले, त्याच्यानंतर हे बॅटरीचं दुकान, त्याच्यानंतर हे गडाख साहेबाचं शोरूम हुंडाईचं, आणि विजू पेटरची गॅरेज याच्यासमोर आहे बघा, याच्यासमोरच्या बघा विजय मोटर्स याच्यासमोर आहे बघा आपला प्लॉट, हे समोर दिसतंय का ते झाड बीड, हे गडाख साहेबांच्या शोरूमच्या समोर आहे। शोरूमच्या समोरच्या बाजूला रोडपासून लईतली 300-400 फुट अंतरावरती आहे, हे 20 गुंठ्याचं प्लॉट आहे, पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे, हे ग्रीन मॅटचं चादर टाकलेली जी कंपाऊंडला आहे ती तुम्हाला लक्षात येईल, आणि घरबीर बांधलेलं आहे। समोर बघा ही हुंडाई गडाख साहेबा शोरूम, ते आपलं उभेदळ साहेबांचं कृषीचं दुकान बरोबर आहे का नाही, हे समोर दिसतं आहे एकदम नेवाशा फाट्यापासून एकदम जवळ आहे। हा मोठा प्लॉट आहे 20 गुंठ्याचा, तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही हे घेण्यासाठी तर आपण गुंठेवारी करून याच्यामध्ये सेल करू शकतो। तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा आपल्या राज एंटरप्राइजेस पावन गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर, आणि आता प्लॉट तुम्हाला दाखवलेला आहे तसं तुम्ही परस्पर जाऊन बी बघू शकता। रस्त्याचा जो विषय होता याचा आपण तो सॉल्व केलेला आहे, आणि त्यामुळं आपण लिखितमध्ये सगळे रस्त्याचं लिहून घेतलेलं आहे, त्यामुळं काही अडचण नाही। हे समोर दुकान आहे बघा याचं टाय, आणि नेवाशा फाट्यापासून एकदम जवळ आणि अत्यंत रहदारीमध्ये गडाख साहेबांच्या शोरूमच्या समोर आहे। राहण्याच्या हिशोबाने किंवा एखाद्या वर्कशॉपच्या हिशोबाने पण उत्तम आहे प्लॉट। धन्यवाद।